इसको जलाना पड़ेगा याला मी नाही केलं आहे, तर प्लीज काही चुकलं मुकलं तर मला सांगा, माझा पण फर्स्ट टाइमच आहे. जास्तच फास्ट केला भाई. अरे भाई बंद हो गया, सॉरी सॉरी बंद झाला. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल. तर आज आहे सॅटरडे आणि बाय द वे कृतिका घरी नाही आहे, कृतिका गेली आहे ठाण्याला, म्हणजे ताईच्या घरी, कारण की सोहळा आहे संडेला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तसंही इंस्टाग्रामवरती रील टाकलं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स पण टाकल्या. तर तुम्ही नक्कीच जा, संडेला आहे सोहळा आणि तुम्हाला म्हणजे जर गेला तर तुम्हाला बक्षीस पण मिळेल. तर तुम्ही डिटेल्स चेक करू शकता, ॲड्रेस आहे रीलमध्ये आणि शॉर्ट्समध्ये पण टाकला. तर बाय द वे आज सकाळी म्हणजे सकाळपासून मी एकटाच आहे, तर मी नाश्ता पण स्वतःच बनवला, चहा पण मी स्वतःच बनवली आणि खाल्ला. आणि आता माझं डोक्यात प्लॅन आला होता की मी बाहेरून झोमॅटोवरनं जेवण मागू, पण मी नाही ना मागवणार आहे, कारण की आता सध्या वर्कआउट करतो आहे आणि मला थोडं माझं ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं आहे तुम्हाला, जर्नी माझी. मी पहिले केलं आहे भरपूर वेळा, पण तरी सोशल मीडियावर टाकलं नाही. तर आता मी सुरुवात करतो, कारण की बघा सगळे लाईफमध्ये बिझी असतात आणि आपण आपल्या हेल्थकडे लक्ष नाही देत, त्याच्यामुळे खूप काही प्रॉब्लेम्स होतात. तर माझ्यासारखे बरेच जण असतील, जर तुम्हाला थोडं पण 1% 0.05% पण मी इन्स्पायर करू शकलो तर माझ्यासाठी खूप भारी असेल ते. तर मी ते प्रयत्न करतो आहे. तर आता मी पण एक यूट्यूबवरती आता मला बनवायची आहे दाल खिचडी. मला काही रेसिपी येत नाही, मी पण जस्ट यूट्यूबवर बघितली आणि ते मी एक्सपेरिमेंट करणार आहे. जर परफेक्ट झाला तर सही बात आहे, नाही झाला तरी मला ती खावी लागणार आहे, कारण की माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आणि बाहेरून मग मी काही अनहेल्दी मागवण्यापेक्षा मी घरी काही जरी बनवतो माझ्या हाताने आणि ते मी खाईन. तर बघू आता हा ब्लॉग तर मी सुरुवात केली, तर हा एक छोटासा रेसिपी ब्लॉग आहे. त्याच्यानंतर कृतिका 5:30 पर्यंत येईल, मग त्याच्यानंतर मी तिच्यावर जिमला जाईन, थोडा जिमचा सेशन पण मी तुम्हाला दाखवीन जर जमलं तर. तर आता जाऊया किचनकडे आणि दाखवतो कसं बनवतात दाल खिचडी. लाईट्स खूप जास्त आहेत, तर खरं तर मला म्हणजे मी एकटाच आहे तर जास्त काही सामान नाही लागणार आहे. तर हा दिसतोय का हे लाईट्स मागून येत आहेत असं दिसतंय का, कसं काय माहिती. आता छोटंसं कुकर आहे, सामान कुठे ठेवलं ते पण मला माहिती नाही, तर मी पहिले शोधतो थोडंफार. तर मी राईस आणि जी आपली मूंग डाळ असते ती थोडी लवकर शिजते, तर त्याची दाल खिचडी बनवणार आहे. देवाचं नाव घेतो, जेसर गुरु बघू कसं म्हणता, मला पण आयडिया नाही आहे. ठीक आहे, पहिले मी थोडं सामान आणतो जरा, म्हणजे कारण मी आता एकटाच शूट करतो आहे, तर मला आय कॅन अंडरस्टँड कृतिका जेव्हा ती एकटी बनवते आणि शूट करते किती डिफिकल्ट असतं. खरंच ते डिफिकल्ट आहे. मी तिला बऱ्याच बोललो ट्रायपॉड यूज कर, ट्रायपॉड आणि ट्रायपॉड वरती तो ट्रायपॉड काढायला येतो, तर छोटा ट्रायपॉड आहे त्याच्यावर आपण मॅनेज करू. मी इथे छोट्याशा बाउलमध्ये थोडंसं राईस आणि ही पिवळी मूंग डाळ असते ना ती घेतली, हिला मिक्स केलं ऑलरेडी, आता मी थोडी वॉश करून घेतो आणि बाकीचं दाखवतो काय करते. मला ॲक्च्युली कांदा हवा आहे, नंतर मिरची हवी आणि टोमॅटो ते कट करून घेतो. पहिले हिला साफ करू जरा पाणी टाकून. तर बाय द वे हा अँगल सेट नाही आला, तर मी कांदा माझ्याकडे आता सध्या कांदा, ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची, ह्याच्यामध्ये जिंजर आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता. सध्या माझ्याकडे एवढंच आहे, माझ्याकडे टोमॅटो नाही आहे. तर अभी ये इसमेही काम चलाना पडेगा आणि मला असा अँगल सेट करावा लागला आहे, कारण की सेटच नव्हता. आता मी कांदा ह्याच्यामध्ये कट करतो, एकदा एकत्र कट करतो आणि मग तुम्हाला परत दाखवतो. ते मी ते ॲक्च्युली भिजवून ठेवले आहे राईस आणि मूंग डाळ, तर ते फटाफट केलं पाहिजे नाहीतर हे ते खराब होऊन जाते. तर चॉपिंग तर चॉपिंग झालं आहे माझं, हे कांदा मी चॉप केला आहे, एक मिरची, थोडी कढीपत्ता, थोडासा जिंजर, कारण की ते पेस्ट नाही आहे माझ्याकडे. हे मिल्की मिस्ट घी आहे आणि हे मी भिजवलेले तांदूळ आणि मुगाची डाळ आहे. हा छोटासा कुकर आहे, हा आपल्या बोईसरच्या मम्मीने दिला होता, त्याच्यामध्ये मस्त बनतो भात. तर आता मी सुरू करतो, पहिले कॅमेरा सेट करतो आणि मग दाखवतो तुम्हाला. अँगल बरोबर आहे ना, आता मी हा स्टूलवर ठेवला आहे कसा तरी करून. आता मी माझा जो प्रोसेस आहे त्याला स्टार्ट करतो.
तर पहिले सर्वप्रथम तर भाई इसको जलाना पड़ेगा याला मी नाही केलंय, तर प्लीज काही चुकलं मुकलं तर मला सांगा, माझा पण फर्स्ट टाइमच आहे. जास्त श्वास केला भाई, अरे भाई बंद हो गया, सॉरी सॉरी बंद झाला. पोपट हो गया यार, स्लो करने के नाते में थोड़ा स्लो करेगा. ओके अभी इसको डाल दिया है, आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल माझ्याकडे आहे इकडे, हे जास्त नाही टाकणार मी. दिसतंय का तेल पडलेलं? हो. एक दोन, थोडंसं हे करून घेतो यार. आई जर व्हिडिओ बघत असेल बोलले बाबा आमच्या बाबूनी कधी काही केलं नाही, आता असं करतं. भाई तर मी मागू तर शकलो असतो बाहेरून, पण काय माहिती माझ्यामध्ये चूल मचलेली थोडीशी की हे मी बनवेन. तर याच्यामध्ये थोडंसं ते काय बोलतात भाई वो है की नाही वो भी मेरे को मालूम नाही, मला तुम माझा आवाज फक्त येत असेल तुम्हाला, तर प्लीज थोडंफार थोडंफार ॲडजस्ट करा. आता भाई मी सगळं ठेवून तर दिलं गरम करायला, आता वेअर इज अजवाईन? अजवाईन नाही, काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात, आता मला आठवत पण नाही काय बोलतात त्याला. बाकी हा मसालेचा डबा आहे. हो मी आला मी आला, मी ह्याच्याबद्दल बोलतो. त्याला काय म्हणतात, हिंग ना? हो करेक्ट. तर थोडीशी जर अशी हिंग, अरे शायला जरा ना भरपूरच पडली थोडीशी, ही बरोबर आहे का? तुम्हाला विचार करते मी, थोडीशी टाकतो. ओके थोडी टाकून दिली मी. त्याच्यानंतर थोडस थोडीशी जराशी हळद, थोडासा मसाला आणि थोडासा जिरा आणि थोडीशी राई. आता मी इसको चांगल्या प्रकारे जरा ढवळतो त्याला आणि मग थोडं पाणी टाकेन त्याच्यामध्ये. तर माझ्याकडे चमचा नाही आहे, तर हम इससे ही करेंगे, जरा उडना नाही चाहिए भाई, बस उडमत 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 मेरे भाई. आता हे सगळं एकत्र हे जे आयटम आहे माझ्याकडे ते टाकतो. थोडा याला सॉफ्टे करून घेऊया. भाई चिटकना नाही है आपको, हे जास्त नाही केलंय मी, थोडंच करतोय कारण की मी एकटा जण, एकटा किती खाणार आहे. थोडस याच्यामध्ये जर असं एक जरा एक चमचा घी पण टाकतो, थोडा म्हणजे थोडा फ्लेवर पण आहे जरासा. हा एवढा घी टाकतोय मी, दिसला का? फुल महंगा वाला बनाऊंगा. आया रे सुगर. वाव स्पेरे थे, वाव. तर हे बऱ्यापैकी झालंय, तर आता मी जरा ह्याला आपलं हे जे राईस आहे ना ते टाकून देतो याच्यामध्ये सगळं. पाणी पण टाकेन मला, तर थोडस ढवळून घेतो यार. दिख रहा है ना तुमको, सब लोग को? मध्ये मध्ये हिंदी पण बोलतोय, जर कोणी हिंदी आपले लँग्वेज वाले कोणी बघत असतील, माझे फ्रेंड्स आणि माझे ऑफिसचे मित्र पण बघतात, तर त्यांच्यासाठी पण भाई तुम्हाला बीबी जब घर पे नहीं रही तुम्ही हे सब कर सकते हो. आता थोडंसं पाणी टाकतो त्याच्यामध्ये, थोडं अर्ध इकडे तिकडे होत रे. एक दोन, तो बाउल भर पाणी टाकतो मी आता.
ऍक्च्युली बटाटा पण टाकला पाहिजे होता, शिकलं माझं. सर्व बटाटा पण टाकला पाहिजे होता. काय होतं, हळद जास्त टाकली पाहिजे का तू? मला मी तुम्हाला टेक्स्चर दाखवतो हे जरा. आता एकदम प्रोफेशनल वाईज तर मला करता येणार नाही. जितना गया है उतना डाल देता हूँ. थोड़ा सा अजून पानी लागेल कारण की हे खूप कमी पाणी आहे. जर असं पाणी टाकतो पाणी बरोबर टाकतोय का मला सांगा. थोडं जरासं अजून टाकतो कारण शिट्ट्या द्यायच्यात मला. बस थोडीशी मला ग्रेव्ही टाईप बनवायची तर अजून त्याला लॉक करतो. कुठे गेलं त्याच्या वरच? आणि याला तीन शिट्ट्या द्यायच्यात मला. तर मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर फायनल काय आहे ते मी दाखवेन. पण ऍक्च्युली थोडंसं मीठ टाकायचं राहून गेलो, सो सॉरी. नाहीतर उसको टेस्ट नाही आहे का यार. हां जरासं मीठ काहीतरी राहिलं, तेच बोललो काहीतरी राहिलं होतं. तर एवढं मीठ टाकतोय मी. थोडा ढवळून घेतो परत. एक बटाटा टाकला पाहिजे होता ऍक्च्युली. थोडा बटाटा टाकला असता तर बरं आलं असतं. ऍक्च्युली माझ्याकडे हे पण होत यार, हिरवे वाटाणे आहेत का बघतो. सॉरी यार, हिरवे वाटाणे नाहीत माझ्याकडे. आता ह्याला बंद करूया आणि आता ह्याला होऊन दे तीन चार शिट्ट्या आणि त्याच्यानंतर आपण बघू कसं होतं. ठीक आहे. तर बाय द वे आपल्या तीन शिट्या आल्यात आणि मी गॅस बंद करून टाकलाय. थोड्या वेळ थंड होते मग मी दाखवतो. मला पण माहित नाही, लेट्स वेट फॉर द रिझल्ट कशी झाली. त्याच्यानंतर मी दाखवतो एक थोडा थंड होऊन दे कुकर. तर आता फायनली द मोमेंट ऑफ ट्रूथ कशी झाली मला पण नाही माहिती. तुमच्या समोरच ओपन करते. अशी झाली ढाल खिचडी, पण ही थोडीशी सुखी झाली आहे. पण ठीक आहे, चला लेंगे, कोई प्रॉब्लेम नाही. करून बघू, हलवून बघू का एक मिनट. सॉरी कॅमेरा हलत असेल, पण वा यार खाऊ शकतो. ह्याच्यावर मी पापड थोडेसे भाजेल. ऍक्च्युली थोडंसं पाणी म्हणजे एक शेटी कमी दिली पाहिजे होती मी, पण ठीक आहे. अभी जैसा भी हुआ है. अब हे बघा कसं झालंय, प्लीज रेट करा. एक दोन रेट पण केला तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. पण शिजलं आहे भात. हे थोडंसं राहिलं यार जिंजर पेस्ट नाही, ऍक्च्युली जिंजरच टाकलं होतं मी. ठीक आहे, आता मी जेवतो पटापट आणि मग कृतिका आल्यावर पण लॉक कंटिन्यू करू. चला, एवढा व्हिडिओ तर बनवला, मग ऍटलीस्ट टेस्ट करून दाखवलं पाहिजे ना. एक मिनिट टेस्ट करून दाखवतो. मला पण माहित नाही कशी झाली, पण लेट्स सी. थोडीशी ड्राय झाली ऍक्च्युअली. वाव झाली यार, एकदम वाव नाही आली, पण खाऊ शकतो मी. तर मी गरम गरम खातो आणि मग भेटतो तुम्हाला लवकर परत. मी खोटं नाही सांगत आहे, फर्स्ट ताट मी संपवलं आणि सेकंड ताट हुरलेलं मी जे होतं ते घेऊन आलो. दिसायला एवढं छान नाही, पण खायला मस्त लागलं ॲक्च्युली. त्याच्यामध्ये ते घी होतं ना, तर थोडा टेस्ट लागला. हे पहिल्याचा कढीपत्ता आता ह्याच्यामध्ये आहे, बरेबर कढीपत्ता तो काढून टाकेन मी. तर छान झाली, म्हणजे एकदम वाव नाही झाली, पण मी जसं मगाशी सांगितलं, चला ठीक आहे पहिला अटेम्प्ट. म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी केलं आहे लॉकडाऊनमध्ये, पण ते तेव्हा असंच नव्हतं केलेलं. ते नॉर्मल फक्त पाणी टाकून करायचो. पण जसं सगळं टाकलं ना,
सगळं म्हणजे असं तडका टाईप केला ना, त्याच्यामुळे थोडा टेस्ट आला. तर आता मी संपवतो, कारण की आता मी जेवढी कॅलरीज इनटेक केली आहे तेवढं थोडी मी कसणार आहे बाहेर, म्हणजे बाहेर म्हणजे जिमला जाऊन. तर तो पण व्हिडिओ दाखवीन. आणि जर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज. तर असं थोडं मोटिवेट करा, तर मला व्हिडिओ बनवायला थोडंसं मन करेल. चला. 2 hours later. तर फायनली संध्याकाळ झाली. संध्याकाळचे 6:34 झालेत. अरे गेला का 6:34. आणि माझी बायको आली आहे, मी कपडे चेंज करायला गेली आहे, जिमला जायचं आहे. ॲक्च्युली मी थोडंसं 15-20 मिनटं झोपलो होतो, कारण की मी खूप जास्तच राईस केलं. मी ॲक्च्युली थोडं जास्तच ती खिचडी बनवली होती, मग थोडं जास्त क्वांटिटीमध्ये झाली. तर जेवढी कॅलरीज खाल्ली आहे तेवढी कॅलरी आता बर्न करणार मी जिमला जाऊन. तर आता ऑलमोस्ट मला वाटतं 6:30 म्हणजे एकदम 6:30 डॉट खाली पोचेपर्यंत, जिमपर्यंत पोचेपर्यंत 7 वाजून 7 ते 8, 8:15 करू वर्कआउट. म्हणजे अजून अर्धा तास बाकी नाही, मी चांगली नाही आणि शरद लेटर. मी जिम मधून आलोय आणि लास्ट जो सेशन होता माझा तो कार्डिओचा होता. थोडासा मी हॅमस्ट्रिंग केला वर्कआउट. ते मी ऍक्च्युली व्हिडिओ शूट नाही करता आला, कारण की जी व्हिडिओग्राफर होती थोडी नाराज होती, तर तिने काय माझा शूट नाही केला. आता चुकचाक करते. हा काय नाही काय नाही, मी इथलं बोललो काय नाही बोललो, गप गप आयब्रो करून आली नाटक. आयब्रो केलंय बडले झालं ना काय क्रीम लावलंय सगळीकडे. काय नाही सांगा, तू चांगला सांगा, चांगला सेशन शूट केला असता. असं साधा समजू नका, इमोशनल टॉर्चर नवरा म्हणून करतो. अरे इमोशनल अत्याचार सगळे नवरे करतात, तसं माझं पण. तिला मी काहीच नाही बोललो होतो, मी तिला फक्त एवढा बोललो बघ मी कृतिका आज जो मी शूट केलाय ना तो मी स्टूल वर ठेवून अँगल घेऊन केला, तर तू पण अशी रेसिपी शूट करू शकते, फक्त एवढंच बोललो. बाकी काय ना किंचा नको, पुढे 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 करून. चला आता मी तुम्हाला माझा पोस्ट वर्कआउट जो आहे ना, म्हणजे मी काय खातो, प्रोटीन शेक घेतो, ते तर जेवणार ते नंतर मी दाखवतो, पण आता मी प्रोटीन शेक आणि माझे ड्रायफ्रुट्स आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे आहे माझा 1.5 स्कूप वे प्रोटीन चॉकलेट फ्लेवर. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितला तो नॅकप्रोवाला, हाच आहे. आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत, डेट्स म्हणजे खजूर, अक्रोड, सनफ्लावर सीड आणि थोडे मनुके आहेत. आता हे संपवायचे, थोडा रेस्ट करीन आणि मग जेवायला बसीन. टाईम आहे जेवायला म्हणजे 1.5 तास आहे तसंच. तर हा आपला आत्ताचा मील आहे, तुम्ही आता संपवतो पटापट. 2 hours later. शेवटचं मील हे मटर जे होते जे मी टाकायला विसरलो खिचडीमध्ये, मला मिळाले नाही. मटकीची भाजी आणि ही कसली आहे का चपाती, मल्टीग्रेन भाकरी आहे ती. मल्टीग्रेन भाकरी. ओके. ती थकली आहे. ज्वारी, नाचणी, तांदूळ. आता हे शेवटचं मील आहे, आता हा मील संपवतो आणि त्याच नोटवरती मी हा व्लॉग पण इथे संपवतो. जर इथपर्यंत शरारत हे बघा, हे पहिले लागायचं, जादू आली ना, परी आहे ना ती. तर याच नोटवरती मी हा व्लॉग संपवतो. जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. बाय बाय.